आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सुबोधजी वालावलकरजी, त्यांचं परिवार निखिल आणि वहिनी मॅडम। आज जी मी आहे, मी जरी आज स्वास्थ्य शिक्षण अधिकारी असलो, सोशल वर्कर असलो, तरी आज मी जी उभा आहे ते फक्त आणि फक्त वालावलकर मुळे आहे। का? तर माझी जी काय नियुक्ती होती, नियुक्तीच्या काळामध्ये त्यांची माझी ओळख नसताना सुद्धा त्यांनी मला एवढी मदत केली आहे की कुठल्याही प्रकारचं अडचण आली तर त्याला कसं समोर जायचं हे त्यांच्याकडनं मी शिकलो आणि आज पण मी शिकतोय। जे काय ते वागतायत, ते करतायत, ते बोलतायत, त्याचं आचरण आणण्याचा मी आज पण प्रयत्न करतोय। आणि माझ्या काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळी मी करतो काउन्सिलिंगचं काम, त्यावेळी मला त्यांची जी काय भाषा आहे ती मला नेहमी उपयोगी पडते आणि ह्याच्या पुढे पण उपयोगी पडत आहे। पण त्यांच्या जी काय झालं, त्यांचं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज सोशल वर्कर झालो, सोशल वर्करवरून स्वास्थ्य शिक्षण अधिकारी झालो आणि अजून जी काय 7-8 वर्ष आहेत, जी काय सर्व्हिस आहे माझी ती केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहे। त्यांच्याबद्दल खरंच खूप काही बोलण्यासारखं आहे। जसं आमच्या सरपंचनी सांगितलं की ते असे आहेत, ते तसे आहेत, ओळखीच्या लोकांना पण वरती आणि आज पण ते करत होते। आतापर्यंत जी आम्ही बघतोय त्यांची जी काय असतात, कोविड काळात कोविड योद्धा म्हणून सगळ्यांना काही सर्टिफिकेट दिले गेले, पण खरं तर सांगतो तर कोविड योद्धा हा वालावलकर जे आहे, आता त्यांनी सगळ्या लोकांना कोविड काळामध्ये जेवढ्या प्रकारची मदत करता येईल तेवढी मदत त्यांनी केलेली आहे। फक्त त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही, पण ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय आणि आज आम्ही जे काय सर्टिफिकेट दिलं हे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी खरं तर। त्यामुळं जे काय असेल त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं। जर आम्हाला म्हणजे त्यांनी कधी आम्हाला निम्या रात्री जरी फोन केला किंवा त्यांना मदत हवी असेल तर आम्ही निश्चित, मी माझ्या वतीनं ग्वाही देतो की त्यांना कुठल्याही प्रकारची हेल्प हवी असेल तर आम्ही नक्की करू आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं। त्यांच्या कुटुंबाने आता त्यांची दुसरी इनिंग आहे, ती इनिंग त्यांनी व्यवस्थित ही करावं, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। धन्यवाद सगळ्यांना। आणि आज जी काय इथं तुम्ही आला सगळीजण, त्यांच्या आमंत्रण जी काय दिलं गेलं त्यांनी आणि त्यांना आमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथं आला, तर सगळ्यांनी तुम्ही इथं आल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे परत पुनश्च आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू।